आम्ही आपल्याला कळवलं होतं की बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानने लई भारी नंतर अजून एक मराठी चित्रपट करण्याचं ठरवलं आहे, पण हा क्षण इतक्या लवकर येईल हे कधीच वाटले नाही. हो, हे खरे आहे, आपल्याला सलमान खानला एका मराठी चित्रपटात लवकरच बघायला मिळेल आणि हा चित्रपट दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असेल. रितेश देशमुख द्वारा निर्मित ह्या चित्रपटाचे नाव छत्रपती शिवाजी आहे. सलमान या चित्रपटात गेस्ट अपिअरन्स मध्ये नाही तर एका महत्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसेल. त्याने ह्या चित्रपटाचे 4-5 दिवसाचे शूटिंग सुद्धा ओरकले आहे. हा चित्रपट टाइमपास फेम रवी जाधव दिग्दर्शित करणार आहेत. तर आपण सलमान खानला परत एकदा मराठी सिनेमात बघायला किती उत्सुक आहात? कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.